नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसचा चा आपण फॉर्म जर भरत असाल फॉर्म भरताना वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी अपडेट करत आलेलो आहे मी नेहमी सांगतो हा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथून मिळणार आहे कुठे जायची गरज पडणार नाही त्यातलीच एक महत्वाची गोष्ट बऱ्याच दिवसापासून मुलांचे प्रश्न पण होते आणि आमची टीम सुद्धा प्रॉपर प्रत्येक जिल्ह्याच्या लेवलला हेल्पडेस्कला कॉल करत होती टेक्निकल टीमला कॉल करत होती आणि मेल पण करत होती अनुषंगाने काही विद्यार्थ्यांना आम्ही सजेस्ट केलं होतं की तुम्ही सुद्धा डेस्कवर प्रश्न रेज करा टेक्निकल टीमला क्वेश्चन रेज करा जिल्हा मदत केंद्रावरती प्रश्न रेज करा आणि याचं उत्तर घ्या सो त्या अनुषंगानेच एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय की तुम्हाला जो प्रश्न होता की लाईव्ह फोटो आमचा आम्ही अपलोड केलेला नाही असं काही प्रॉब्लेम येईल का आता बघा लाईव्ह फोटो हा मॅन्डेटरी नव्हताच त्यांनी फॉर्म भरतानाच असा फॉर्म दिला होता का लाईव्ह फोटो नाही टाकला तुम्ही डाउनलोड करून फोटो अपलोड केला तरी चालणार होता मात्र लाईव्ह फोटो नाही टाकला तरी फॉर्म भरला जात होता पण मॅन्डेटरी असेल तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं ही त्यांची चूक झाली त्यांच्याकडनं म्हणजे फॉर्म सबमिट होत होता म्हणून मुलांनी सबमिट केलेला आहे मॅन्डेटरी नव्हता काही काही मुद्दे मॅन्डेटरी होते जे स्टार करून ठेवले त्याशिवाय पुढे जात नव्हता फॉर्म मग हा मुद्दा मॅन्डिटरी नव्हता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गरज नाहीये तुम्ही जर तुम्ही अपलोड केला असेल लाईव्ह फोटो तर काही गरज नाही काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्यानंतर जर बघितलं त्यांचे जेव्हा तुम्ही प्रिंट आउट काढली त्यात फोटो येत नाहीये फोटो दिसत नाहीये वगैरे वगैरे असे प्रॉब्लेम आलेले आहेत म्हणजे लाईव्ह फोटो ज्यांनी अपलोड नाही केला त्यांचा फोटो प्रिंट आउटमध्ये आलाच नाही असे पण काही प्रॉब्लेम झालेले आहेत मग याच्या अगेन्स्ट आम्ही पण कॉल केले के तुम्ही पण कॉल केले तुमच्यापैकी एका विद्यार्थीने डायरेक्ट त्यांना लेटर पण पाठवलंय ते लेटर पण तुम्हाला दाखवतो बघा ते लेटर त्यांनी विद्यार्थ्यांनी पाठवलं हे लेटर आहे सुभाष शेळके नावाचे विद्यार्थी आहे पुण्याचे आहेत ते त्यांनी पाठवलेलं आहे आणि त्यांच्या या लेटरमुळे म्हणा किंवा आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार आत्ता आत्ता तुम्ही जर गेला भूमीच्या वेबसाईटला गेला तर तुम्हाला तो ऑप्शन त्यांनी ओपन केलेला आहे ह्या लेटरमध्ये काय सांगितलंय महत्वाचं काही लोकांनी दोन्ही फोटो अपलोड करून एकच फोटो दाखवत आहे काही लोकांचे लाईव्ह कॅप्चर फोटो अपलोड न होताच अर्ज स्वीकारले गेलेले आहेत मग अशा वेळेस तुम्ही याला काय ऑप्शन द्याल तुम्ही हॉल तिकीट येईल किंवा तुमचं प्रिंट फोटोज येत नाहीये काय प्रॉब्लेम आहे भविष्यात ह्या लोकांना प्रॉब्लेम नको यायला म्हणून या वेबसाईटवर त्यांनी एक ऑप्शन ओपन केलेला आहे हा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड केला नसेल किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या प्रिंट फोटो येत नसेल त्या सगळ्यांनी एकदा हा ऑप्शन वापरायचा आहे सगळ्यांनी बघायचा आहे सगळ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही पण करा तुमच्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचवा काय ऑप्शन दिला आहे पुढे सांगतो आता याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं तुमच्या लक्षात बघा ऑलरेडी कृष्णा शिंदे नावाचे विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा हे केलं होतं त्यांनी फो, लाईव्ह फोटो अपलोड नव्हता केला त्यांनी क्वेश्चन रेज केला होता क्वेश्चन रेज केल्यानंतर त्यांनी त्याला रिप्लाय काय दिला होता बघा हा कोणाचा रिप्लाय डेप्युटी कलेक्टर तलाठी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस जीमेल यांचा रिप्लाय आहे काय रिप्लाय लाईव्ह फोटो नॉट रिक्वायर्ड असा रिप्लाय त्यांनी दिला होता सो मी पण तुम्हाला सांगितलं होतं कारण हे रेकॉर्ड आहे आपल्याकडे त्यांनी दिलेला रिप्लाय आहे रिटर्नमध्ये की लाईव्ह फोटो नसेल तरी चालेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं पण ही बाब गंभीर आहे असं जर लक्षात आलं त्यांना म्हणजेच टी सी ला पण समजलं की नाही हे चुकीचं आहे लाईव्ह फोटो यायला पाहिजे होता हॉलटिकिटवर तुमच्या तुमच्या फॉर्मवरती येणार आहे तोच फोटो येणार आहे मग त्यांनी काय केलं आता ऑप्शन ओपन केलाय काय ऑप्शन ओपन केलाय तुम्ही जर गेलात लॉग इन केलं की लॉग इन केलं की हे दोन ऑप्शन बघा प्रिंट लॉग आउट खाली तीन डॉट असतील तीन चार डॉट आहेत त्या डॉटवर क्लिक केलं की तुम्हाला हे चार ऑप्शन ओपन होतं बघा ऍप्लिकेशन डिटेल्स ओपन होतं हेल्प डेस्क ओपन होतंय पेमेंट स्लिप ओपन होतंय आहे हा पॉईंट बघा फोटो अपलोडचा ऑप्शन ओपन होतोय ज्यांनी ज्यांनी लाईव्ह अपलोड नाही केला ज्यांच्या प्रिंट आऊटमध्ये नाही येते त्यांना हा ऑप्शन ओपन होतोय फोटो अपलोडचा आता परत हा प्रश्न नका उपस्थित करू सर आमचा येत नाही तुमचे ऑलरेडी अपलोड केला असेल तुम्ही तर तुम्हाला येणार नाही ज्यांना प्रत्येकाने जाऊन बघा एकदा तुम्हाला हा ऑप्शन जर येत असेल तर जाऊन चेक करा फोटो अपलोडवरती क्लिक करा इथे क्लिक केला की ऑप्शन तुमच्या समोर बघा मोबाईलवरून अपलोड करता येतो तुम्ही मोबाईलवर गेला तर हा मोबाईलचा स्क्रीनशॉट घेतला बघा मी फोटो अपलोडचा इथे क्लिक करा इथे क्लिक केलं की मग तुम्ही इथे जातात कॅप्चर फोटोग्राफर क्लिक करा क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो इथे फोटो अपलोड होतो आणि फाईल अपलोडेड सक्सेसफुली आपला ऑप्शन येतो आणि मग तुमचं प्रिंट आऊट घेऊन गा फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन बघा त्याच्यावरती फोटो येईल सो so, ही प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना करायची आहे समजलं मला काय सांगायचंय लाईव्ह फोटो ज्यांनी ज्यांनी अपलोड नसेल केला किंवा ज्यांनी अपलोड पण केला पण फोटो येत नाही किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांनी जाऊन इथे चेक करून बघायचं आहे आणि तुम्हाला जर ऑप्शन येत असेल फोटो अपलोड करण्याबाबतचा तर फोटो अपलोड करायचा आहे अजूनही काही शंका असेल तर जिल्हा मदत केंद्र टेक्निकल नंबर ईमेल आय डी हेल्पलाईस सगळं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे बघा आम्ही पण प्रयत्न करतोय तुम्ही पण प्रयत्न करतो असे काही तुमचे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्या बाबतीत बोलतोय ज्यांचं सगळं ऑल ओके त्यांनी इकडे ह्या व्हिडिओकडे बघू पण नका अभ्यास चालू ठेवा पण ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी मात्र करून घ्या कारण ही मेहनत एवढ्या महिन्याभरापासून वर्षभरापासून करतोय आपण ऐनवेळेस असा प्रॉब्लेम नको घडायला की त्या कारणामुळे तुम्हाला एक्झामला बसू दिलं नाही किंवा तुमचे रिझल्ट आले पण तुम्हाला अपात्र ठरवलं असं होऊ नये यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो एवढा व्हिडिओ बघा आणि अभ्यासला चालू ठेवा इथेच थांबतो धन्यवाद